साहेबाने आम्हाला एवढं सांगितलं की दोन तीन दिवस मला द्या, मी या संदर्भातला विचार कॅमेरा वरून घ्या ना, आम्हाला एवढं साहेबांनी सूचित केलेलं आहे की दोन तीन दिवस मला द्या, मला या बाबतीमध्ये विचार करावा लागेल. सर भाईबी चौहान सेंटर जिथे काही पदाधिकारी आहेत, अजितदादा तिथे गेले त्यांना विनंती केली, आता ते निघतायत, पण तुम्ही काय आव्हान? आम्ही साऱ्या कार्यकर्त्यांना हेच आव्हान करतो की कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या मनामध्ये आहेत, आम्ही आदरणीय साहेबांच्या कानावरती त्या घातलेल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातल्या देशभरातल्या कार्यकर्त्यांचं सर्वसामान्य माणसांचं वेगवेगळ्या घटकांचं जे म्हणणं आहे त्या साऱ्याचा आदर करून पवारसाहेब त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतो. काही पदाधिकारी राजीनाम्याचं ते तर राजीनाम्याचा विचार काहींच्या मनामध्ये येणारच की पवारसाहेबांशिवाय राजकारण आहे आमच्यासाठी शून्य मत आहे अशी भावना मांडणारे सर्वच कार्यकर्ते. किती आयुष्य सुकर केलेत नम्मा होमिओपॅथीने, हाउ मेनी लाइव्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. सर्वांचेच खासदार, शेवटी आम्ही खासदार आमदार आदरणीय पवारसाहेबांच्यामुळे झालो. माझ्यासारखा कार्यकर्ता एका छोट्या समाजामध्ये जन्माला आलेला, 5 वेळा आमदार खासदार 15 वर्षे मंत्री राहिला, पवारसाहेबांच्यामुळे राहिला, स्वाभाविकच आमच्या सर्वांच्या मनामध्ये ती तीव्र भावना आहे. साहेब हा निर्णय का घ्यावा लागला, म्हणजे काय तुमचा? नाही, शेवटी साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा 63 वर्षाचा प्रवास सांगितला. 1960 1 मे 2023 1 मे 63 वर्षाचा अखंड प्रवास आणि वय अशा पद्धतीचं सांगड घालत साहेबांनी या वतीतलं त्यांचं स्वतःचं मत प्रदर्शन केलंय. एवढ्या मोठ्या नेतृत्वाला त्यांचं मत बोलण्याचा निश्चितच अधिकार आहे. त्यांनी लाखो लोकांना घडवलेलं आहे, कार्यकर्त्यांना घडवलंय, महाराष्ट्र घडवलाय, देश घडवण्यामध्ये योगदान आहे. महाविकास आघाडी आता किती आवश्यक आहेत पवारसाहेब? निश्चितच पवारसाहेब तर कणा आहे, सर्वच आहे. महाविकास आघाडी म्हणजे पवारसाहेब आहे. विकासाचा ध्यास म्हणजे 24